मुंबईतील कमला मिलाग्नी तांडव प्रकरणी वन अबव पबच्या 3 मालकांना अखेर पोलिसांनी अटक केली. जिगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजित मानकर अशी तिघांची नावं आहेत. मुंबईतून या तिघांना अटक करण्यात आली आहे. दुर्घटना घडली त्या दिवसापासून म्हणजे 29 डिसेंबरपासून तिघे फरार होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावर होतं. दरम्यान नामद मार्ग जोशी पोलिसांनी मंगळवारी विशाल कारिया या बुकिंगच्या खबऱ्याला ताब्यात घेतलं आहे. कारियाच्या घराबाहेर कमला मिल कंपाऊंडमधील पब मालकांच्या गाड्या पोलिसांना सापडल्या होत्या. मुंबईच्या कमला मिलमध्ये लागलेल्या भीषण आगी प्रकरणी मोजोस रेस्टॉरंटचा मालक युग टुलीला हैदराबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. युग टुली पहिल्या दिवसापासूनच फरार होता. तो हैदराबादमध्ये असल्याचं पुढे आल्यानंतर त्याला हैदराबादमधून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. राज्य सरकारच्या कारभारावर पुन्हा टीका करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कार्यशैलीची मात्र स्तुती केली. सरकार आपलं असलं तरी सरकारच्या कामावर आपण अजिबात समाधानी नाही अशी टीका त्यांनी केली. शेतीची अवस्था अतिशय खराब असून आपल्यालाही त्याचा फटका बसतोय. ज्या वेगानं शेतीचा विकास व्हायला हवा तो सरकारकडून होताना दिसत नाही, त्यामुळे सरकारच्या भरवशावर विसंबून राहू नका असं सांगत निर्णयक्षमता असलेली माणसं मंत्रिमंडळात नाहीत असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान अजित पवार हे निर्णयक्षमता असणारे नेते आहेत अशी स्तुती खडसे यांनी केली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पी साईनाथांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत तीव्र पडसाद उमटू लागले. शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडेंपाठोपाठ आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला. साईनाथांचे विधान योग्य आणि वास्तववादी आहे, मात्र केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांबाबत काही देणंघेणं नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी समाजातील काही घटक जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही शेट्टी यांनी केला. देशातलं कृषी संकट खूप मोठं आहे. दिवसाला 2000 शेतकरी संपत आहेत, त्यामुळे संसदेचं 20 दिवसांचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केली आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांनाही व्यथा मांडू द्या असंही साईनाथ यांनी नमूद केलं आहे. बाजारपेठेत घबराट निर्माण करून साखरेचे भाव पाडण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला. त्यामुळे सरकारनं हे षडयंत्र खोडून काढण्यासाठी ज्या साखर कारखान्यांनी जास्त साखर विकली आणि ज्या व्यापाऱ्यांनी जास्त साखर खरेदी केली आहे अशा दोन्ही घटकांची चौकशी करावी, म्हणजे सत्य बाहेर पडेल अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. इतकंच नव्हे तर काही साखर कारखानदार हे स्वतःच व्यापारी आहेत अशी टीकाही शेट्टी यांनी केली. औरंगाबादमध्ये जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झी24 तासनं उघड केल्यानंतर आता कार्यकारी अभियंता राजेंद्र काळेंवर कारवाईच्या बाबतीत सरकारकडून टाळाटाळ होते. आरोपात तथ्य असलं तरी कारवाई कुणी करायची यावरून सरकारचा गोंधळ समोर आलाय. मुख्य अभियंता राजेंद्र काळे जलसंपदा खात्यातून प्रतिनियुक्तीवर जलसंधारण खात्यात आले आहेत. त्यांची आस्थापना जलसंपदा खात्यात असल्यानं कारवाईचे अधिकार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचा दावा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केलाय. काळेंवर कारवाई व्हावी यासाठी पत्र जलसंपदा खात्याला दिल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे आता जलसंपदा मंत्री नक्की कारवाई कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. रत्नागिरीतल्या नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प जाहीर होण्याआधी राजापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात लँड माफियांनी जमिनी खरेदी केल्याचा पुरावा झी24 तासाच्या हाती लागला. राजापूर तालुक्यातील 14 गावांमध्ये हा प्रकल्प येणार आहे याची कुणकुण लँड माफियांना आधीच लागली होती आणि त्या अनुषंगानं हजारो एकर जमीन या लँड माफियांनी खरेदी करायला सुरुवात केली होती. राजापूर, तारळ, साखर, कार, शिगेवाडी, गोठीवर, विले, सागवे आणि उपळे या गावांमध्ये जमिनी काही बड्या गुजराती भूखंड माफियांनी खरेदी केल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत शिवसेनेची सत्ता असताना प्रकल्प रद्द का होत नाही असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. जमिनीच्या व्यवहारात शिवसेनेचीच लोकं गुंतल्यानं प्रकल्प रद्द करण्याची मागणी केवळ दिखावा असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तर निलेश राणेंच्या पक्षातल्या लोकांनीच काळा पैसा पांढरा करण्यासाठी जमिनी खरेदी केल्याचा पलटवार विनायक राऊत यांनी केला. त्यामुळे आता राणे कुटुंबी आणि शिवसेनेत नाणारवरून जोरदार जुंपल्याचं दिसतंय. रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. 13 जानेवारीला राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार असून त्यावेळी ते नाणारला भेट देणार आहेत.
त्यानंतर राज ठाकरे या प्रकल्पाबाबत आपली भूमिका जाहीर करतील. नाणारवासियांनी अलीकडेच राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली होती. दरम्यान नाणार प्रकल्पावरून कोकणात राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे. शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष इथं पाहायला मिळतोय. अशा वातावरणात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष आहे. अनाथ मुलांसाठी जातीमध्ये वेगळी कॅटेगरी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. लवकरच नियमांचं अधिकृत घोषणा यावत करण्यात येईल. समाधानकारक मार्क मिळूनही MPSC मुकलेल्या अनाथ अमृताच्या उदाहरणावरून मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली. सांगलीतल्या पोलीस कोठडीत खून करण्यात आलेल्या अनिकेत कोथळेचा मृतदेह त्याचे कुटुंबियांच्या ताब्यात आज दिला जाणार आहे. त्यामुळे आजच अनिकेतच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अनिकेतचा मृतदेह मिरजच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. 6 नोव्हेंबर 2017 आरोपी आणि बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेन आपल्या पोलीस कर्मचारी साथीदारांच्या मदतीने अनिकेतची पोलीस स्टेशनमध्ये हत्या केली होती. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी 9 नोव्हेंबर 2017 आंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. मात्र नंतर हा मृतदेह अर्धवट अवस्थेत सापडला आणि पोलिसांच्या या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाला. अनिकेतचा मृतदेह तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला होता. भिवंडी तालुक्यातील कोंडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिवंडी कल्याण रोडवरील केन पार्क हॉटेलमध्ये भर दुपारी 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. यात 25 वर्षीय स्वरा रामचंद्र शिरसाठ ही तरुणी जखमी झाली. गोळीबार घडल्यानंतर कोंडगाव पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली. हे 2 व्यक्ती सुरेश पुजारी गँगच्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. 6 महिन्यांपूर्वी याच हॉटेलच्या मालकाला म्हणजे सतीश पुजारीला सुरेश पुजारी गँगनं धमकी दिली होती आणि त्यातूनच हा गोळीबार झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. जखमी तरुणीवर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तरुणी शुद्धीत आल्यानंतर आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 2 पोलीस पथकं रवाना झाली आहेत. पुण्यातील कोंढवा पोलिसांनी ATM मशीनची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पण तपासात समोर आलेल्या या चोरट्यांच्या कारनाब्याने पोलीस देखील चक्रावून गेलेत. ATM काही क्षणात चोरून पसार होता यावं यासाठी या चोरट्यांनी गाडीतच हायड्रॉलिक पुली आणि रेलिंग बसवल्या होत्या. त्यामुळे हुकच्या मदतीनं उखडून काढलेला अख्खं मशीनच मिनिटभरातच गाडीत यायचं. आरोपींनी ऑक्टोबर 2017 पुण्यातील खडी मशीन चौकातील ATM चोरून नेलं होतं. यामध्ये 16,48,000 रुपये होते. नाशिक शहरातील सर्व हॉटेलचं सर्वेक्षण करून अग्निसुरक्षा यंत्रणा नाही यांच्यावर कारवाईचे आदेश महापालिकेने दिलेत. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. अग्निसुरक्षेबाबत असलेल्या अनास्थेवर Z24 प्रकाश झोत टाकला होता. त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि अनधिकृत टेरेस हॉटेल्सवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. मुळात नाशिक शहरात शेकडो छोटी मोठी हॉटेल्स असताना महापालिकेत केवळ 75 हॉटेल्सची नोंद आहे. त्यातील केवळ 70 ते 80% हॉटेल्सकडे अग्निसुरक्षा असल्याचं दिसून आलं. मुंबई उच्च न्यायालयानं राज्यभरातल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर राज्य सरकारला चांगलंच खडेबोल सुनावलेत. राज्यात एवढ्या यंत्रणा असूनही रस्त्यांची अशी परिस्थिती का आहे असा खडा सवाल उच्च न्यायालयानं विचारला. राज्यभरातले रस्ते कसे आहेत यावर सरकारनं लक्ष नसल्या दिल्याबद्दल न्यायालयानं त्यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यभरातील रस्त्यांची परिस्थिती खराब आहे, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही यंत्रणा असायला हवी असं मतही न्यायालयानं व्यक्त केलं. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही नेमकं काय करणार आहात हे आम्हाला लेखी द्या असा आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिला आहे. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेऊन सुमोटो याचिका दाखल केली. शांतता आणि स्वच्छ भारताचा संदेश देण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या भोरमधील संतोष राजे शिर्के या अवलियानं एक अनोखा मार्ग निवडलाय. तो कारमधून देशभर भ्रमण करणार आहे. विशेष म्हणजे तो ही कार रिव्हर्स गिअरमध्ये चालवणार आहे. ठिकठिकाणी थांबून तो तरुणांना एकतेचा संदेश देणार आहे. रिव्हर्स गिअरमध्ये कार चालवता रस्त्यावरील इतर वाहनांना अडचण होणार नाही याची विशेष काळजी तो घेणार आहे. संतोषनं याआधी ही रिव्हर्स गिअरमध्ये मुंबईपर्यंत कार चालवली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम वेळेत म्हणजे 2019 पूर्ण करण्यासाठी एकीकडे सिडकोनं कंबर कसली असली तरी इतर प्रकल्पांकडे मात्र सिडकोचं दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे. सिडकोनं 2011 मेट्रो प्रकल्पाचं बेलापूर ते पेंदर हे 11 किलोमीटर लांबीचं पहिल्या टप्प्याचं काम हाती घेतलं होतं. 2011 नवी मुंबईत या मेट्रोच्या कामाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात झाला.
2014 पर्यंत इथं मेट्रो धावणं अपेक्षित होतं, मात्र 2018 साल उजाडलं तरी या मेट्रोचं 40% काम अद्याप अपूर्ण आहे. शिवाय विलंबामुळे या प्रकल्पाच्या खर्चात भरमसाठ वाढ झाली ती वेगळीच. ठेकेदारांची दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या मेट्रो प्रकल्पाचं काम रखडल्याचं सांगितलं जातं. नातेवाईकांसोबत दुचाकीवरून बसून घरी निघालेल्या लहान मुलाच्या डोळ्यात रस्त्यावर काटलेला पतंगाचा लटकत असणारा मांजा घुसल्यानं डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना काळेवाडी परिसरातील राजेवाडे नगर इथं घडली आहे. हमजा खान असं जखमी झालेल्या 2 वर्षाच्या चिमुळाचं नाव आहे. पिंपरी चिंचवडमधील ही घटना आहे. हमजाच्या डोळ्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येते. नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली आहे. नांदूर हे मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. देश विदेशातील पक्षी पाहुणे म्हणून इथं या मोसमात येतात आणि मात्र त्याच दरम्यान संक्रांतीचा पतंगोत्सव असतो. या पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजानं पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात इजा होते आणि म्हणूनच पक्ष्यांना इजा होऊ नये तसंच माणसांना देखील इजा होऊ नये म्हणून निफाडच्या वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात पगारी पूजा नेमण्यासंदर्भातलं आश्वासन येत्या 15 दिवसात सरकारनं पूर्ण करावं, अन्यथा करवीर निवासींनी अंबाबाई पुजारी हटाव कृती समितीतर्फे आधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या दारात आणि नंतर मंत्रालयासमोर अंबाबाईचा गोंधळ घातला जाईल असा इशारा अंबाबाई भक्तांनी दिला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अंबाबाई मंदिरात पगारी पूजा नेमण्याचा कायदा करून घेतला जाईल असं आश्वासन महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलं होतं. मात्र चंद्रकांत दादा पाटील यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही, त्यामुळे अंबाबाई पुजारी हटाव कृती समिती सदस्य आता चांगलेच आक्रमक झाले. पौषवद्य एकादशी म्हणजे छठतीला एकादशी या दिवशी संपणारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची 3 दिवसीय यात्रा आजपासून सुरू होते. ज्ञानबा माऊलींचे गुरु आणि वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक संत निवृत्तीनाथ यांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याची समाधी घेतली होती. याच समाधीस्थळावर दरवर्षी 3 दिवसांची यात्रा असते. 250 ते 300 दिंड्या राज्यभरातून दाखल झालेले आहेत. लाखो वारकरी त्र्यंबकनगरीत दाखल झाले. दहा ते 14 जानेवारी दरम्यान सिद्धिविनायकाला जाणार असाल तर या काळात तुम्हाला प्रत्यक्ष गणेश मूर्तीचे दर्शन होणार नाही. 18 जानेवारी ते बुधवार 24 जानेवारी या कालावधीमध्ये मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात माघ श्री गणेश जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. माघ गणेश जयंती महोत्सवापूर्वी श्रींच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येतं. याही वर्षी 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये श्रींच्या मूर्तीवर सिंदूर लेपन होणार असल्यानं या दरम्यान भाविकांना सिद्धिविनायकाच्या प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही, मात्र प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येईल. सोमवारी 15 जानेवारीला श्रींच्या मूर्तीचं प्रोक्षणविधी नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून श्रींच्या मूर्तीचं दर्शन घेण्यात येईल. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोग सिद्धेश्वर यात्रेला शेटेवाड्यात सिद्धेश्वर योगदंडाच्या पूजेनं सुरुवात झाली आहे. 7 दिवस म्हणजे 17 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. सिद्धेश्वर यात्रा ही सिद्धरामेश्वरांच्या योगदंडेशी कुंभार कन्येचा झालेला प्रतिकात्मक विवाह सोहळा असतो. मानकरी शेटे यांच्या वाड्यात सिद्धेश्वर महाराजांचा योगदंडाची विधिवत पूजा करून होमहवन आणि पादपूजा करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. सिद्धेश्वर यात्रेला कर्नाटक आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील 3 ते 4 लाख भाविक उपस्थित असतात. दिल्लीतील 1984 मधील शीख विरोधी दंगलीच्या 186 तक्रारींच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी 93 सदस्यीय विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्वतः हे जाहीर केले. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हे या SIT चे प्रमुख असतील तर एक निवृत्त आणि एक कार्यरत वरिष्ठ IPS अधिकारी या SIT चे इतर 2 सदस्य असतील. याआधी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या देखरेख समितीनं आपला अहवाल न्यायालयाला सुपूर्द केलाय. शीख विरोधी दंगलींच्या 241 तक्रारींपैकी 186 तक्रारी तपासाविनाच बंद केल्या गेल्याचं या देखरेख समितीनं आपल्या अहवालात म्हटलंय. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि MM कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्य सरकारला
नोटीस बजावली. कलबुर्गींची पत्नी उमादेवी यांनी याबाबत याचिका दाखल केली. SIT च्या तपासाबाबत केंद्र सरकारनं उत्तर द्यावं असे आदेश सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती AM खानविलकर आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिलेत. कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकरांची हत्या एकाच पद्धतीनं झाल्याचा मुद्दा याचिकेमध्ये मांडण्यात आला आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली. बेघर लोकांबाबत सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर बेघर लोक राहतात, त्यांना निवारा मिळत नाही ही चिंतेची बाब आहे. बेघर लोकांकडे आधार कार्ड नाही, त्यांना कोणत्याही सोयीसुविधा नाही, ते भारताचे नागरिक नाहीत का असा सवाल सुप्रीम कोर्टानं यावेळी विचारला. देशभरात गावातून मोठ्या शहरात स्थलांतरित होण्याची संख्या मोठी आहे. अशा स्थलांतरितांना ना इलाजानं रस्त्याचा आधार निवारासाठी घ्यावा लागतो. त्यातच सध्याच्या कडाक्याच्या थंडीत अशा रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय. आगामी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री कृषी विमा योजनेसाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये या योजनेसाठी 10,701 कोटी रुपये देण्यात आले होते. परताव्याच्या रकमेमध्ये 10% वाढ गृहीत धरून योजनेसाठी यंदा वाढीव तरतूद होण्याची शक्यता अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी वर्तवली आहे. 2016 साली सुरू झालेल्या या योजनेमध्ये अत्यल्प हप्त्यामध्ये पीक नुकसानीचा परतावा शेतकऱ्यांना दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या अर्थतज्ञांसोबत घसरलेल्या विकास दरावर नियंत्रण आणण्याबाबत विचारमंथन केलं. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीला अर्थविश्वातले 40 तज्ज्ञ सहभागी झाले होते. देशाचा विकास दर 4 वर्षातला निच्चांकीवर आलाय. 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विकास दर पुन्हा वर आणण्यासाठी या बजेटमध्ये काही उपाययोजना केल्या जातील असं मानलं जाते. त्यामुळेच या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. केंद्रीय प्रत्यक्ष कर संचालनालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार यंदा देशाच्या प्रत्यक्ष करांच्या उत्पन्नात पहिल्या 9 महिन्यात 18.6% वाढ झाली. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत कर संकलनात झालेल्या वाढीमुळे सरकारी तिजोरीत 6,56,000 कोटींची भर पडली. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करांमार्फत सरकारचं उत्पन्न 9,80,000 कोटी रुपये असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापैकी 67% करांचं संकलन पूर्ण झाल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलंय. कॉर्पोरेट क्षेत्रातून येणाऱ्या आयकराच्या उत्पन्नात 10.9% तर वैयक्तिक आयकराच्या उत्पन्नात तब्बल 21.9% वाढ झाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळालाय. त्या 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात INS विक्रमादित्यवर त्या स्वार झाल्या. INS विक्रमादित्य भारतातलं सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. नौसेना प्रमुख सुनील लांबाई त्यांच्यासोबत उपस्थित होते. नेव्ही बेसवर त्या गणवेशात दिसल्या. विमानवाहू INS विक्रमादित्यासमवेत 10+ युद्धपोत, 3 पाणबुडी आहेत आणि इतरही काही बाबतीत त्यांनी माहिती घेतली. MiG-29 वर देखील त्या स्वार झाल्या होत्या. रात्रीच्या वेळचं MiG-29 टेक ऑफही त्यांनी विक्रमादित्यवरून पाहिलं. माधुरी दीक्षित म्हणजे धगधग गर्ल. करोडो चाहत्यांच्या दिलाची धडकन जर गेटवे ऑफ इंडियाला फिरायला आली तर माधुरीने चक्क गेटवे ऑफ इंडिया समोर आपला फोटो काढून घेतला आणि तो फेसबुक पेजवर पोस्टही केला. गेटवे ऑफ इंडिया आणि त्यालगतचा समुद्र म्हणजे मुंबईचं एक प्रमुख आकर्षण. कितीही वेळा भेट दिली तरी गेटवेचं आकर्षण कमी होत नाही अशी पोस्ट माधुरीने लिहिली. लाईक आणि शेअरची बरसात करत माधुरीला दाद दिली गेली. समुद्र सफरीच्या फोटोही माधुरीनं ट्विटरवर टाकून चाहत्यांना खुश करून टाकले. बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अभिनेत्री कंगना राणावतनं निर्माता दिग्दर्शक करण जोहरला चांगलंच फैलावर घेतलं होतं. टीका केली होती. घराणेशाहीचा झेंडा मिरवणारा करण हा मूव्ही माफिया आहे अशी सणसणीत टीकाही तिनं केली होती. जवळपास वर्षभरानंतर आता बी टाऊनमधील या सर्वात गाजलेल्या वादाला पूर्णविराम मिळणार आहे. करण जोहरच्या इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार या कार्यक्रमात कंगना हजेरी लावणार असल्याची चर्चा रंगते. या कार्यक्रमात करण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी परीक्षक आहेत तर गेस्ट म्हणून कंगना हजेरी लावणार आहे. त्यामुळे करणच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमापासून सुरू झालेल्या या बहुचर्चित वादाचा अखेर अंत होईल अशीच दिसत आहे. 24 तास रहा एक पाऊल पुढे.